नागपूर महापालिकेत घोटाळा. देवेंद्र फडणवीस महापौर असताना घोटाळा. शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलाय. अशातच शिवसेनेनं थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावरती जेव्हा आरोप निर्माण झाले त्यावेळेला तत्कालीन वन आणखीन महसूलचे सचिव श्री नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. देवेंद्र फडणवीस माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून मुंबईतील लोकांनी मतदान करा हा माझा शब्द आहे अशा प्रकारची जाहिरात करतायत. आता मुंबईतील जनतेने ठरवलं पाहिजे की हा अहवाल म्हणजे त्यांचा जो बुरखा फाडण्याचं काम या शिवसेनेने केलेलं आहे. नंदलाल समितीनं नागपूर महापालिकेतल्या भ्रष्टाचाराचा अहवाल सादर केला होता. त्यावेळीचे महापौर आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी अनियमितता केली याचे पुरावे या अहवालात असल्याचं सांगत अनिल परब यांनी भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. नंदलाल समितीने आपल्या पूर्ण अहवालामध्ये हे सगळं दिलेलं आहे की कशा प्रकारे अनियमितता आहे, कशा प्रकारे भ्रष्टाचार आहे, कशा प्रकारे स्थायी समितीच्या सदस्यांनी कॉन्ट्रॅक्टरशी वाटाघाटी केलेली आहे. शिवसेनेनं केलेल्या आरोपांना भाजपनंही त्याच भाषेत उत्तर दिलंय. काँग्रेस आणि शिवसेनेमधील व्हॅलेंटाईनचे पुरावे भाजपनं सादर केले. काँग्रेस आणि शिवसेना यांची मॅच फिक्सिंग आहे मुंबईमध्ये, याबद्दल आम्ही वारंवार उल्लेख केला. ही मॅच फिक्सिंग, हात मिळवणी, व्हॅलेंटाईन डे हे सगळं कुठपर्यंत गेलं याचा एक प्रत्यक्ष पुरावा आज मी आपल्याला दाखवतो आहे. हे रायगड जिल्ह्यामध्ये लागलेली होर्डिंग्ज आहेत. एकाच होर्डिंगवर एका बाजूला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत, दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी आहेत. मुंबईमध्ये जे उघडपणे करण्याची हिंमत झाली नाही ते शेजारच्या रायगड जिल्ह्यामध्ये करून आपली पुढची वाटचाल कुठल्या दिशेने आहे हे शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे. एकेकाळचे मित्र आज एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करतायत. त्यातून नक्की दोषी कोण आणि त्यांना शिक्षा होईल का हाच खरा प्रश्न आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा मुंबईकरांना त्यात सेना भाजपच्या भ्रष्टाचाराचा पाढा ऐकायला मिळेल हे नक्की. मुंबई लाईव्ह.